नाही बघा, सातत्यानं राज्यपालाच्या अभिभाषणावर सभागृहामध्ये गेल्या 2 दिवसांपासून जी चर्चा सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे, त्यात सत्ताधाऱ्यांचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीच्या काळामध्ये इथे सर्व महाराष्ट्र अंधारात बुडलेला होता आणि 9 महिने झाले हे सत्तेत आले आणि इथे देवगिरीचं साम्राज्य आणि रामराज्य अवतरलं. आता ज्यावेळेस विरोधी पक्षात असताना सत्ताधाऱ्यांचा जो दोष आहे त्याचा आरसा दाखवण्याचं काम या सभागृहामध्ये विधिमंडळामध्ये होत असतं. आदरणीय अजितदादांनी राज्यपालाच्या अभिभाषणावर उत्तर देताना फक्त एवढंच मुख्यमंत्र्यांना निवेदन केलं की निदान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची जाहिरात असलेले फोटो अशा गाड्यांवर तुम्ही चिटकवताय जिथे तुमच्या खिडक्या नाहीत, दारं नसतील. एवढ्या जाहिराती तर एखादी नवीन एसटी विकत घेता आली असती. पण ते जरा मला असं वाटतं सत्ताधाऱ्यांना झोंबलं आहे आणि काही कारण नसताना आमचा फोटो अशा गाडीवर का चिटकवला. नमा होमिओपॅथीमुळे हजारो पेशंट्स तर बरे झालेच आहेत, पण हजारो कुटुंबांना तुम्ही बरं करण्याचं पुण्य तुम्हाला मिळालं. नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. त्यांचं जर निलंबन केलं असेल तर ही हुकुमशाही दडपशाही नाही तर काय म्हणावी लागेल. आज त्या कर्मचाऱ्यांचा बिचारांचा काय दोष? एकीकडे मागच्या सरकारच्या काळामध्ये जे काही मला वाटते 3 स्वतःला एसटी कर्मचाऱ्यांचे कैवारी समजणारे 3 जे पुतळे आहेत ते पुतळे आंदोलन करत होते. आता ते पुतळे कुठे गेलेत? त्यांना लाज वाटते का थोडीशी? एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तुम्ही जे नाटकं आधी सोंग करत होतात आजही होळी तोंडावर आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थकलेले आहेत, त्यांचा राजकारणासाठी तुम्ही वापर केला आणि आज तुमचेच एसटी बांधव त्या ठिकाणी जर दोन काही कारण नसताना निलंबित होत असतील तर जे 3 उपद्व्यापी लोक होते त्यांनी या सरकारला जाब विचारायला पाहिजे होता. तर हे 3 पुतळे गेले कुठे आहेत? त्याच्यामुळे ज्यांचं निलंबन केलं असेल तर ही दडपशाही आहे. या महाराष्ट्रात लोकशाही जिवंत राहिलेली नाही याचंच एक प्रतीक आहे. त्यामुळे मी जो काही कारवाई सर्वसामान्य एसटी कर्मचाऱ्यांवर या सरकारने केली असेल त्याचा मी निषेध व्यक्त करतो. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, तुमच्या विरोधकांना तुम्ही होळीच्या काही शुभेच्छा देताय? ते विरोधक जरी राजकीय विरोधक असले तरी प्रथा परंपरा आणि सण उत्सव साजरा करणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यांना फक्त विनंती आहे आमची की महाराष्ट्राचा रंग बेरंग होऊ देऊ नका. महाराष्ट्र हा कलरफुल महाराष्ट्र आहे, विविध रंगांनी नटलेला सजलेला महाराष्ट्र आहे. जरी महाराष्ट्र गीतातून तुम्ही नद्यांची नावं वगळली असतील तरी महाराष्ट्र गीताला साजेसं उर्वरित जे काही वाक्य राहिले त्याला साजेसं असं तरी वर्तन तुम्ही करावं. रंग कधीही तुम्ही एक रंग करण्याचा प्रयत्न केला, विविध रंग नाकारले तर भविष्यात काळा रंग आपल्या तोंडाला लागतो. त्याची प्रचिती अनेक कॅबिनेट मंत्र्यांना आलेली आहे. त्याच्यामुळे या होळीच्या निमित्तानं मी त्यांना एवढेच विनंती करेल की बुरा मत मानव होली है, आमच्या वराडामध्ये म्हण आहे होळी रे होळी पूर्णाची पोळी. सत्ताधाऱ्यांच्या खांद्यावर बंदुकाची गोळी अशा पद्धतीची ती म्हण आहे. थोडे शब्द बदलले असतील तरी तुम्ही सुजाण आहात, मला काय म्हणायचं होतं लक्षात घ्या. त्याच्यामुळे या होळीच्या निमित्तानं मी सत्ताधाऱ्यांना एकच सांगतो, महाराष्ट्राचा रंग बेरंग होऊ देऊ नका. अन्यथा जो कसब्यात निकाल लागला, जो विधान परिषदेच्या 5 निवडणुकांमध्ये जे निकाल आले त्यामुळे तुमची तोंडं जी काळवणलेली आहेत तो घट्ट आणखी काळा रंग होईल आणि तुम्हाला महाराष्ट्रात 2024 लोकसभा विधानसभेला तोंड लपवायला सुद्धा जागा शिल्लक राहणार नाही. नाही, आमच्या पक्षाचा एक संस्कार आहे जो आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला दिला आहे, तो असा आहे की एखादं वराह जर घाणीत लोळत असेल तर त्यावर दगड मारू नये, कारण घाण आपल्या कपड्यावर उडते. आता असे काही लोक आहेत, एक विचार करा, अकबरुद्दीन ओवेसींनी ज्यावेळेस असं स्टेटमेंट दिलं होतं की पोलीस हटवा 10 मिनिटात आम्ही उत्तर देतो, त्यावेळेस अख्खी लोकं त्याच्या विरुद्ध गेली होती. काल सभागृहामध्ये आदरणीय पवारसाहेबांचा एकेरी उल्लेख झाला किंवा त्यापूर्वी हे जे टिल्ले पिल्ले चिल्ले आहेत यातल्या एका टिल्लूनी त्या ठिकाणी असा उल्लेख केला आहे की 10 मिनटं पोलीस संरक्षण हटवा, आम्ही राऊतांना दुसऱ्या दिवशी दिसू देणार नाही. म्हणजे या सभागृहामध्ये हे जे दहशतीचं वातावरण निर्माण केल्याचा प्रयत्न होतो आहे आणि सातत्यानं ठीक आहे, एक तुमची पिंपरी चिंचवडची सीट लागली तर मग एवढा उन्माद आणि मस्ती कशा करता? स्वतःचं सिंहासन तरी 2024 वाचवता येते का हे बघा. सन्माननीय अजितदादांवर बोलण्याची आपली वैचारिकही उंची नाही आणि शारीरिकसुद्धा उंची नाही. त्याच्यामुळे आपल्या लायकीत बोलावं, आम्हाला पक्षांनी काही मर्यादा दिलेल्या आहेत, नाही तर जशास तसं उत्तर आम्हालाही देता येतं. ही मी धमकी देत नाही आहे आणि त्या कोणाच्या धमकीला घाबरतही नाही.
मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, फुलेशाह आंबेडकर महाराष्ट्राला सांगणारा व्यक्ती आहे, त्याच्यामुळे कोणी जर अशा पद्धतीनं दादांवर किंवा साहेबांवर किंवा पक्षावर कोणी बोलत असेल तर आम्ही काही शेपटं गुंडाळून बसणार नाही. तुका म्हणे खळं आणि करू समय निर्मळ. एखाद्या वेळेस वेळ प्रसंग पडला आणि माझ्या पक्षाने जर आमचे थोडे संस्कार बाजूला ठेवले तर यांना यांची अवकात दाखवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. येईल तेवढंच खरं. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास.